नमस्कार ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व शिक्षकांचं सहर्ष स्वागत आज आपण शिक्षक अभियोग्यता आणि दोन हजार तेवीस याचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रम देखील आपण विषयानुसार आणि घटकानुसार आणि त्याच्या प्रश्नाच्या विभाजनानुसार सविस्तर पाहणार आहोत त्यामुळं जे नवीन असतील त्यांनी सर्व व्हिडिओ पहा आणि शेअर आणि लाईक करायला विसरू नका बघा एकूण दोनशे मार्काची ही परीक्षा आहे तर दोनशे मार्काचं कॅल्क्युलेशन कशा पद्धतीनं आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे बघा चाचणी एकशे वीस मार्क सॉरी एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्कांसाठी गणितीय क्षमता बारा प्रश्न बारा मार्कांसाठी तार्किकीय क्षमता बारा प्रश्न बारा मार्कांसाठी वेग आणि अचूकता बारा प्रश्न बारा मार्कांसाठी भाषिक क्षमता मराठी बारा प्रश्न बारा मार्कांसाठी भाषिक क्षमता इंग्रजी बा आणि मराठीचे बारा मार्कांसाठी बारा प्रश्न दिलेले आहेत त्यानंतर बघा अवकाशीय क्षमता या घटकावर देखील बारा प्रश्न विचारलेले आहेत बारा मार्कांसाठी कल बारा प्रश्न बारा मार्कांसाठी आवड बारा प्रश्न बारा मार्कांसाठी आणि समायोजन बारा प्रश्न बारा मार्कांसाठी आता त्याचं सविस्तररित्या विश्लेषण पुढे दिलेलं आहे बघा आणि व्यक्तिमत्व बारा प्रश्न बारा मार्कांसाठी त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी ऐंशी प्रश्न ऐंशी मार्कांसाठी यामध्ये कोण कोणते घटक आहेत आकलन दहा प्रश्न दहा मार्कांसाठी वर्गीकरण दहा प्रश्न दहा मार्कांसाठी सहसंबंध सा यावरील प्रश्न दहा मार्कांसाठी दहा प्रश्न क्रम आणि श्रेणी ठरवणे दहा प्रश्न दहा मार्कांसाठी तर आणि अनुमान दहा प्रश्न दहा मार्कांसाठी कूट प्रश्न दहा प्रश्न दहा मार्कांसाठी भाषा दहा प्रश्न दहा मार्कांसाठी आणि एकूण दोनशे मार्काची ही बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता हो चाचणी होणार आहे आणि आपण जर बघितलं तर टेस्ट दोन हजार सतरामध्ये जो सिलेबस दिला होता त्याच नुसार हे सर्व विश्लेषण केलेलं आहे जे अभियोगतेला हो एकशे वीस प्रश्न विचारले जाणार आहेत त्यामध्ये गणितीय क्षमता हे सर्व तार्किक क्षमता वेग आणि अचूकता याचं विश्लेषण सविस्तर पद्धतीनं दिलेलं आहे हे, हे दोनशे मार्काचं विश्लेषण आहे आता विषयानुसार आपण त्याचं विश्लेषण करणार आहोत तर मराठी विषयामध्ये कोणत्या कोणत्या घटकावर प्रश्न विचारलेले आहेत लिंग समानार्थी शब्द विशेषण विरुद्धार्थी शब्द संधी शुद्ध शब्द अशुद्ध शब्द शुद्ध वाक्य अशुद्ध शब्द अशुद्ध वाक्य जोड शब्द अलंकारिक शब्द वाक्य प्रचार मणी शब्दाची तार्किक मांडणी अर्थपूर्ण परिचय हे सर्व मराठी विषयाच्या अनुषंगानं जे प्रश्न विचारले जाणार आहेत बारा तर ह्या घटकावर आधारित असणार आहेत त्यानंतर इंग्रजी विषयाच्या अनुषंगानं जे प्रश्न विचारले जातात <सँग> तर अशा पद्धतीनं विचारले जाणार करेक्ट स्पेलिंग वर्ड फ्रेजेस फर्ब चेंज द मोस्ट अप्रोप्रिएट हर्ब प्रो हर्ब आर्टिकल्स वन्स वर्ड सोल्युशन सिमिलर वर्ड्स ऑपोजिट वर्ड्स डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच हे तुम्हाला बारा प्रश्न या सहा गट टॉपिकवर विचारले जाणार आहेत त्यानंतर आहे अध्यापनशास्त्र व मान अध्या मानसशास्त्र या विषयावर शेक्ष कोणकोणते घटक आहेत यामध्ये शैक्षणिक मानसशास्त्र वाढ आणि विकास मानसशास्त्रज्ञ त्यांच्या उपपत्या त्यानंतर अध्यापन पद्धती आणि अध्यापनाचे तंत्र व्यक्तिमत्व विकास त्याच्या संदर्भातल्या उपपत्या त्यानंतर विशेष गरजा असणारे बालकांचे शिक्षण आणि निर्णय क्षमता हे सात घटकावर बारा प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान यामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र आरोग्यशास्त्र आधुनिक विज्ञान या घटकावर प्रश्न विचारले जाणार आहेत आणि भूगोल आणि मध्ये प्राकृतिक भूगोल भारत आणि जग मध्ययुगीन इतिहास <coughs> यावर प्रश्न विचारले जाणार आहेत पुढे आहे राज्यघटना भारतीय राज्यघटना संसद विधिमंडळ न्यायमंडळ हे जे मुख्य राज्यघटनेचे आधार आहेत त्यावर प्रश्न विचारले जाते गेलेले आहेत आणि चालू घडामोडी व्यक्तिविशेष साहित्य आणि साहित्यिक पुरस्कार खेळ आणि महत्त्वाच्या संस्था यावर चालू घडामोडीमध्ये प्रश्न विचारलेले आहेत गणितामध्ये कोणकोणते कुन घटक कवर केलेले आहेत बघा ज्यावर प्रश्न विचारलेले बारा प्रश्न संख्या ज्ञान वै व वैवारी वा वा गुणाकार व भागाकार काळ काम वेग आंतर वर्गमूळ घनमूळ अंकगणितीय श्रेणी अपूर्णांक मध्य मध्यमान बहुलक लसावी मसावी संभाव्यता सरळ रूप द्या सरळ व्याज चक्रव्याज पदावली चिन्हांची अदलाबदल बदल घड्याळ अंदाजे किंमत काढणे दिनदर्शिका वर्ग समीकरणे स्थानिक नि, था, स्थान सरासरी भौमितिक प्रश्न टक्केवारी विधाने नफा तोटा घनाकृती भूमिती आणि गुणोत्तर प्रमाण हे बारा प्रश्न या तेरा घटकावर विचारले जाणार आहेत आता बुद्धिमत्ताचे जे प्रश्न आहेत ते बघा शब्दनिर्मिती शब्दकोशानुसार मांडणी मालिका पूर्ण करा अक्षरमालिका पूर्ण करणे अक्षरसंख्या अंक क्रममालिका सहसंबंध वेगळे पद शोधणे अंक मालिका चुकीची संज्ञा शोधणे निश्चिती नातेसंबंध सांकेतिक भाषा कोडिंग त्यानंतर बैठक व्यवस्था व क्रमबद्ध मांडणी वेनाकृती तार्किक विधाने विधाने व निष्कर्ष कृतीचा कोर्स विधाने व निष्कर्ष कारणे आणि विधाने व निष्कर्ष तुलना तुलनात्मक आता आकृती विभागावर प्रश्न आहेत कोणाचे अंशात्मक मापन काढणे गाळ अंक शोधणे प्रतिमा आरसा कागद घडी फे आकृती आकृती वेन वेनाकृती दोन आणि अंतर्भूत आकृती शोधणे गटात न बसणारी आकृती शोधणे अशा पद्धतीनं एकंदरीत हा सिलेबस जो दिलेला आहे त्या सिलेबसनुसार आपला हे एकूण दोनशे प्रश्न दोनशे प्रश्न दोनशे मार्कासाठी विचारले जाणार आहेत तर याचा आपण विषयानुसार विश्लेषण केलं आहे की कोणत्या घटकांना घटकांवर प्रश्न विचारले जा गेलेले आहेत आणि कशा पद्धतीनं त्याचा विषयवा विश्लेषण या व्हिडिओमध्ये केलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना टेट परीक्षेची टेस्ट सिरीज लावायची आहे दी जी ऑनलाईन स्वरूपामध्ये तुम्हाला उपलब्ध होणार आहे ज्यामार्फत तुम्हाला एकूण दहा टेस्ट मिळणार आहेत त्या देखील ऑनलाईन स्वरूपामध्ये कारण तुमची ऑनलाईन परीक्षा आहे तर सराव देखील तुमचा ऑनलाईनच होणं गरजेचं आहे ऑनलाईन दहा शंभर प्रश्न असणार आहेत प्रत्येक घटकावर जसं वेटेज आहे त्या पद्धतीनेच प्रश्न विचारले जाणार आहेत प्रश्न असणाऱ्या एकूण स्वरूपामध्ये मिळतील सॅम्पल टेस्ट सिरीज सुरुवातीला मिळेल तर एकूण असणार पाचशे रुपये फक्त पाचशे रुपयामध्ये तुम्हाला हे सर्व मटेरियल टेस्ट सिरीज मिळणार आहे आणि ऑनलाईन टेस्ट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्याची पीडीएफ मिळणार आहे अँसर की सह अशा पद्धतीचा आणि त्यावर आपण चर्चा पण करणार आहोत युट्यूब लाईव्ह त्यासाठी शंभर विद्यार्थ्यां आपल्याकडे ॲडमिशन आपण मर्यादितच ॲडमिशन ठेवलेले आहे शंभरच टेस्ट आपण विद्यार्थ्यांना प्रो प्रोव्हाइड करणार आहोत ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट जॉईन करायचे आहे अशांनी शहाण्णव एकोणनव्वद शहाण्णव एकोणनव्वद झिरो चार सत्त्याहत्तर अडोतीस या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही तुमचं नाव नोंद करू शकता धन्यवाद